शाबास, चला तुम्ही हात पाय देऊन घ्या, मी ताटे वाढते. हो हो हो.
अरे पार्थ, कुणाची वाट पाहतोयस? अरे कुणाचीच नाही, जस्ट बाहेर बघत होतो. खरं सांग, सोनियाची वाट पाहतोयस ना? अरे नाही रे, असंच बाहेर बघत. थापा मारू नको, आम्हाला सगळं माहित आहे. काय काय माहिती आहे तुला सच्चा? हे लपू नको, आम्हाला माहिती आहे तुला सोनिया आवडते. काहीतरीच काय बडबडतात? बस काही आरोप लावू नका आमच्या पार्थवर. म्हणे आम्ही आरोप लावतोय? एवढे मार्क्स त्याने सोनियाला इम्प्रेस करायला तर पाडले. काय सच्चा, बरं आहे की नाही? आणि प्रिया मॅडम, आमचा पार्ट कधी वसणार? ते जाऊ दे, पण उगीच पिडू नका रे त्याला. बघितलंस प्रिया, कसे लैला मजलू सारखे गप्पा मारतात ते? शट अप, ते दोघं फक्त फ्रेंड्स आहेत. चलो फ्रेंड्स, लेट्स एन्जॉय. मी तुम्हाला पिझ्झा आणि आईस्क्रीम देतो, मग आपण मूवीला जाऊ. हे बघा मिसेस शिंदे, सावरा स्वतःला. शांत हो, काही झालेलं नाहीये त्याला. बाबा बाबा, मला काहीच दिसत नाहीये. आई मी काय करू? डोके बघा त्याला, दिसत नाही म्हणतोय. एक मिनिट, लेट मी सी. मिस्टर शिंदे, हार्मफुल केमिकल मुळे तुमच्या पायाची दृष्टी गेली आहे. ओ डॉक्टर, काय बोलता काय तुम्ही? ओ त्याचं अख्खा आयुष्य पडलंय. काय वाटतंय ते करा, पाण्यासारखा पैसा खर्च करू, पण त्याची दृष्टी बरं जाणार. डॉक्टर, ते आता शक्य नाही, सावरा स्वतःला. बाबा बाबा, मला काहीच दिसत नाहीये. आई मी काय करू? बाळा, तुझा बाप असून जिवंत आहे. तुझ्या शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण उपचार करू, काही काळजी करू नको. आपण तुझी दृष्टी परत आणू आणू. आयुष्य अंधकाराने व्यापून गेलं, सगळं संपलंय. अरे यार, तू फिर से सेंटी हो गया. जाऊ दे, तुला नाही कळायचं. अगोदर सगळं कसं प्रसन्न प्रसन्न असायचं, सगळे फ्रेंड्स अवती भोवती असायचे. आणि सोनिया, सोनिया, सोनियाचं काय? ती तर भेटायचं राहू दे, साधा फोन पण नाही केला. मग उलट सचिन कडून मेसेज पाठवतो, मला विसरायचा प्रयत्न करू.
जाऊ दे यार, तुला नाही गरज कोणत्या सोन्या बिन्याची। प्रिया माणसं किती स्वार्थी असतात, नाही परिस्थिती बदलली की कसे गिरगिट सारखे रंग बदलतात। सोड ना, जो अपने साथ नहीं वो सच्चे फ्रेंड नहीं, आणि मी आहे ना। थैंक्स फॉर बीइंग नाइस टू मी। अहो काय झालं, मिळालं का ऍडमिशन? मिळालं म्हणजे मिळेल। मग एवढे निराश का दिसताय? छे छे, मी कुठे निराश आहे, मी आनंदी आहे। बाबा माझी चिंता करू नका, काय झालंय ते सांगा। काही नाही रे, सगळे फक्त सहानुभूती दाखवतात। आमच्याकडे अंध मुलांसाठी कसलीच सोय नाहीये, कोणीही ऍडमिशन द्यायला तयार नाहीये। मग आता काय करायचं? तू घाबरू नकोस, मी जिल्ह्यातल्या अंध कॉलेजमध्ये त्याचं ऍडमिशन करीन। हवं तर नोकरी सोडेन, पण भारतला खूप मोठा इंजिनियर झालेला मला पाहायचं आहे। बाबा माझ्यासाठी एवढे हाल करून घेऊ नका, शिवाय मला आता इच्छा उरली नाहीये काही शिकण्याची। असं काय बोलतोस रे, मी तुला काय शिकवलंय? लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। काय शिंदे, कशी आहे पारची तब्येत? दिसायला लागलं का त्याला आता? हो दिसायला लागलं ना, त्याला दोन नाही आता चार डोळे आहेत, दोन माझे आणि दोन अश्विनीचे। काका चार नाही सहा, दोन माझे पण। छान प्रिया, हो शिका काहीतरी त्या मुलीकडून, नुसतं टोमळं मारत आयुष्य नका घालू। आणि तसं पण आम्ही घाबरणारच नाही आहोत, तुम्ही पाहालच आमचा पार शिकून किती मोठा होतोय ते, आम्ही हार मानणार नाही आहोत। आणि तुमचा मुलगाही शिकून मोठा होते, या तुम्ही आता। तुला बॉल लागला तर आम्हाला काही सांगायचं नाही ना? मी त्याची काळजी करू नका, फक्त तुमची तोंड सांभाळा। काय मुलगा आहे तुमचा? भाग्यवर्धन शिंदे, नाव काढलं तुमचे। आणि या सगळ्या गोष्टीचा आणि या सामानाचा काय संबंध?
संबंध आहे मला काही दिसत नाही, पण मी बॉल येतोय हे त्याच्या आवाजाने ओळखलं. बॉल जमिनीवर पडला की त्याचा एक आवाज येतो आणि त्या आवाजाने तो किती दूरवर आहे व किती वेगाने येत आहे हे माझ्या लक्षात येऊ लागलं आणि मी आरामाने खेळू शकलो. ग्रेट आहेस तू, पण हे सगळं सामान आणि काय करतोस तू? काल मी यावर रात्रभर विचार केला आणि माझ्या असं लक्षात आलं की एखादी वस्तू जर आपल्या समोर येत आहे हे कळलं, किंवा एखादी वस्तू जर आपल्या समोर आहे हे कळलं, तर माझ्यासारखे आंधळे आंधळे राहणारच नाही. म्हणजे मी साऊंड फ्रिक्वेन्सी, रेडिओ फ्रिक्वेन्सी, थर्मोडायनॅमिक्स आणि एरोडायनॅमिक्सचा वापर करून एका अशा डिव्हाइसचा डिझाईन करतोय की ज्यामुळे अंधे व्यक्तींना सर्व वस्तू दिसू शकतील. शिवाय रेडिओग्राफीमुळे त्या वस्तूंची स्कॅनिंग होऊन त्या वस्तूंबद्दल सर्व माहिती मिळेल असाही डिव्हाइस आहे. बापरे, हे तू काय बोलतोस पार, माझं सगळं डोक्यावरून जातंय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काल तू बाहेरून आत येत असताना तुझ्या पायांचा आवाज होतो आणि त्या आवाजाने मी तुला लगेच ओळखतो. तसंच जगातील सर्व माहिती मला सांगितली जाईल असं हे डिव्हाइस बनू शकतो. म्हणजे आंधळे व्यक्ती आता आंधळे नाही झाला? हो, त्यांना ही नॉर्मल माणसासारखं जीवन जगतय. त्यांना ही फळ फुलं पक्षी हा निसर्ग या सर्व गोष्टींचा स्वच्छंदपणे आनंद घेत आहे. अंध व्यक्ती ही इंडिपेंडेंट जीवन जगत. वा छान, काय आयडिया आहे पार्थ. एक सेकंड. हे एनवलप दे, या काही पेपर्स आहेत ते पोस्ट कर. काय आहे पण हे? माझ्या या डिव्हाइसचं थीसिस म्हणजे डिझाईन आहे. इंटरनॅशनल पेपर प्रेझेंटेशन मध्ये सेंड करतोय. बर, करेन मी पोस्ट. डोंट वरी. थँक्स. कुरियर. ची शिष्यवृत्ती व तिथेच पुढील शिक्षण घेण्याची संधी. अरे वा वा वा, पुढे सुवर्ण अक्षरात लिहिलंय यू हॅव मेड ह्युमन लाईफ इझियर बाय दिस इन्व्हेन्शन. म्हणजे मानवी जीवन तुझ्या संशोधनामुळे आणखी सोपं आणि सुखकारक होणार आहे. काय सांगताय तुम्ही, किती आनंदाची बातमी आहे. माझा तर विश्वासच बसत नाहीये. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि प्रियाच्या सपोर्टमुळे झालं. नाही यार, मी फक्त एक प्रिया आहे. सगळ्या आयडिया तुझ्याच होता. यू आर द ग्रेट पार्ट. हो शिंदे, तुमचा मुलगा ग्रेट निघाला. हे घ्या पेढे. तुम्हाला कसं काय पेढ? अहो, पेपर नीट वाचत नाही का तुम्ही? राष्ट्रपतीकडून 5 लाख मानचिन्ह मिळणार आहे. अरे, ही बातमी मी कशी काय नाही वाचली? आज माझा आनंद गगनात पावेन असा झालाय. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. अहो, करोडाने भरारी मारली त्यात विशेष ते काय? आणि शेवटी माझं एक ब्रीद वाक्य आहे, लहरोचा डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों कभी हार नहीं होती. यू कॉपी कैट.